तुम्हीही कानात एअरफोन लावत असाल तर सावधान. कानात एअरफोन लावणे एका 15 वर्षीय मुलाच्या जीवावर बेतले. कानात एअरफोन लावून रेल्वे क्रॉसिंग पार करीत असताना रामटेक तालुक्यातील मनसर येथील 15 वर्षीय मुलाचा रेल्वेखाली कटून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना रामटेकवरून इतवारीसाठी जाणाऱ्या रेल्वेने 8 वाजताच्या सुमारास घडली. माहितीनुसार मनसर येथील 15 वर्षीय आर्यन किशोर केकते हा एकटाच आपल्या शेतात सकाळी 8 वाजताच्या सुमारास जात होता. तो स्वतःच्या सायकलने आपल्या शेताकडे निघाला होता. सायकल रेल्वे रुळाच्या कडेला उभे करून स्वतःच्या शेतात पायदळ जाण्यासाठी निघाला असताना रामटेकडून इतवारी नागपूरकडे जाणाऱ्या रेल्वेने त्याला धडक दिली व 50 फुटापर्यंत मृतदेह फरफटत गेले. यात मुलाचे डोके शरीरापासून वेगळे झाले. घटनेच्या वेळी मुलाने कानात एअरफोन लावून असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना व रामटेक पोलिसांना देण्यात आली. रामटेक पोलीस घटनास्थळी पोहोचले व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करता उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेण्यात आले. मात्र यावेळी रेल्वे पोलिसांना माहिती देऊन सुद्धा रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले नाही असे गावकऱ्यांनी सांगितले. या घटनेने पुन्हा एकदा रेल्वे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण मनसर परिसरात हडहड व्यक्त केला जात आहे.